तुझ्या वांगडा करून तू या करतल काय? म्हणालो करतलय काय म्हणजे पोचतलय मी या हाऊस म्हणाली हरकत नाही घराकडे जातो आणि काय तर बघतो वा हाऊस घराकडे येईल आणि माका म्हणाली गो तुझा लगीन आम्ही मामू वांगडा करूया म्हटलं नको गे आऊशी हाऊस म्हणाली कित्याक कित्याक म्हणजे त्याच्या नाकात ना शंबुडा ती गळत असतं हडे तडे पिराक काहीतरी गेलो होत चार चौकात घो कसो उड्डाण दिसा हो त्याच्या वांगडा लगीन नको बा त्याच्यानंतर आमच्या घरातलं जो गाजाली होते ना ते शंकर भाऊ का समज शंकर भाऊ काय म्हणाक लागले चेडवाचा लगीन करतात हडे तडे शंबडू कित्याक बघित राहतो माझो शेजारी असा म्हणाक लागले हरकत नाही तुमचं जर शेजारी असा तर घेऊन यावा त्याका म्हणाक लागले ना पोरगो बाहेर गेलेलो पोरग्याचे बरेचशो म्हशी असत त्याचा म्हशीचा खाद्य आणूक गेलो औशीर काय सांगल्या हरकत नाही पोरगो इलो ना काय घेऊन यावा त्याका लग्नात घाई गडबड करता नाही नसा तर अडचणीत गावा होता लग्ना उशीर झालो तरी चला हरकत नाही म्हणाले पोरगो इलो काय मी या घेऊन येतो ह्याने काय केलं 15 दिवसांनी पोरग्या घेऊन इले घराकडे मी आपल्या खिंडकेर उभ्या राहिले हडे तडे बघतोय तर पोरगो माका आवडलो पोरग्याचो बापू शंकर भाऊ आणि पोरगो तिघा जण होते बापाशी बापूच म्हणाकलो काय आता तुझा लगीन हैसरत करूचा याच्या वांगडा हळद तडे पोरगो मी या काय शोधित राहायचं नाही म्हटलं बापाशी बघा विचार कर सगळी चौकशी कर पोरग्याची बापूच म्हणाला काय चौकशी करूची काही गरज नाही शंकर भाऊंवर विश्वास हरकत नाही ठरल्या मुहूर्तात माझा लगीन झाला पण लगीन झाल्या दिवसापासून याचो मी बाहेरचो रंग बघलोय माझ्या बापियाचो भूतुतलो रंग बघलोय नाही लगीन जाऊन घरात दिलं त्या माका येतो भूतुतलो रंग समजलो ह्यानं काय केलं काय सकाळ संध्याकाळी येताना माका मार मार मारता दुधाची कितली घेऊन बाजारात जाता पण पैसो काय घराकडे हानीत नाही आता करतलं काय घरात तांदूळ नाही पाणी नाही जमीन सुद्धा नाही खरं तरी शेतीवाडी करू आता करतलं काय खातलंय काय काळी खर राहुलो यो बापियो किती वाट बघतलय अजून मी किती वाट बघतलं अजून कसो माझो भाऊ येईना घरात बैल कशी होई घो बाहेर उतरसून थकान भागान दमा दिलो पाणी देव चाय देव तेच खालू आवा बाबा तुझ्या काय शिकायला ना सगळे लोक पाणीयात पेवत आणि माझं गो मातीयात पेवता नागोबा सारखं लोकांचं नागपंचमी नागोबा येत माझं रोजच येत आणि अळवा दणान राहता मी पेवतोय तो माझ्या जीवर पेवतोय तुझ्या आऊशी बाबा हिच्या जीवर मी पेवलेला बरा बोलतो नाही तुका नाही माझ्या पायात म्हणा नको माझ्या गळ्यात म्हणा नको माझ्या नाकाच्या भोकात म्हणा नको ओ दागिन्यार दागिने दागिन्यार दागिने घालून दिल्या आज काही शिल्लक ठेवलाच माझ्याकडे मेले तुझ्या आवशी बापाशी तुका दागिने किती घातले ते ठाऊ किती घातले तुझं करो घडघडा नाय होतो हो मी मोडक्या मेले लगीन ठरा नाय होता होतच बरा दिया पण तुझ्या कपाळात दिवटा तुका इल्ली स्वर्गत पडात काय आवशी बापाशी काय केले निदान दागिने घातले काय दागिने बघून तरी कोणतरी लगीन मी आता लगीन केलं तर तुका बघून ना तुझ्या अंगावरचे दागिने बघून कि ते दोन वर्षा होत घेऊन मजा मारून काय झालं सोरोनी जीवाक बरो सोरो जीवाक बरो कसतो आता सोऱ्यानंच वाट लागता वाटोळा लावला संसाराचा जगात सोऱ्याक किंमत असा तितकी खायच्या गोष्टी किंमत आता तर आमच्या दुधात किंमत असा भंगलच तुझ्या दुधाची किमती सांगतलच माका किंमत जर दुधात असती तर लोकांच्या दारोदारी गाववर फिराता लागला नसता सकाळी उठा गोया सगळ्यांच्या घरात कितली घेऊन जाऊ गई घेतच घे दूध घेतच घे दूध चोरेकार माणूस लोकांच्या घराकडे जाता दारू विकू का सोरो घेणारे सगळे 3 मैल चलत जातले चोरेकाराक सोडित किंमत घ्या का किंमत घराकडे घेऊन जातात
किंमत नाही जी गोष्ट जाऊन घेतली जाता त्याका किंमत आहे ओ तुम्ही भाका सांगता आमच्या दुधात तो पैसा गावता तुम्ही सोरे कडाकडे सगळं जमा करता पैसा सोरे कडा गावता तुम्हा सोरे कडा गावता घरात काय लुको घरात किद्या काय नाही किद्या लुको सगळ्या आता घरात सगळ्या काय आता सगळं वर्णन केली आता काय सांगतात पैसा मेला माका पैसा पाहिजे पैसे सोऱ्याची किंमत सोरो खाका खातलो हौशी बापाशी आधी वरते जातलो भाळ कोणतो घालतलो तुमचा बापाशी तो लावलो तो आधी घाला त्याची काळजी त्या करू नको माझ्या बापाशी त्या करू नको लग्नाची बायला आहे तुमची बिया फक्त छांगा छांगा किती छांगा काय असा तुझ्याकडे काय तुमच्याकडे रक्रकला बायलेचा काम असतो गोवाजी सुटलो आता काय रक्रकला काय आता दाया लावू भाई आणून बरा पाणी सगळं दाया आता तुझा लावू भाई काका किती तुम्ही भागा सांगता 12 रुपये उठत शेजाऱ्यांका कसले संसार काय तुमच्या संसारात काही नाही संसारात जगलंच कसा जगलंय कसा म्हणतात पण चावं तो म्हटलो काय बाबाचं म्हटलो माझ्या जीवावर जगलं तुमच्या जीवावर कसा तुमच्या जीवा माझ्या जीवावर तुमच्या जीवावर माझ्या औषधी वापशी त्या चार म्हशी दिल्या तुका काय केला त्यांचा काय केला चार म्हशी दिल्या ते राखण दिल्या राखा दिल्या राखण दिल्या राखण दिल्या तो विकून टाकला पैसा होतो तो खाल्यास तुम्ही माझ्या वापशी दिला वापशी सांगल्या तुका राखा जपत जाय तर विकून टाक तेव्हा इकलं पैसा काय केला बापाशी बापाशी काय सांगतात तुम्ही नुकोता नुकोता मला सांगतात तैसर माझ्या बापाशी तू पैसा आणि पैशाने मी म्हणजे खायला खायला चौथ दिसते कुत्रा साधानंद